नमस्कार, वर्षाच किचन अँड ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण काय पाहणार आहोत, पाचवा सोमवार आलेला आहे आणि त्या दिवशी सोमवती अमावस्या आहे. नंतर उपास धरायचा की नाही धरायचा तेच मी सांगणार आहे. तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज. येत्या 2 सप्टेंबरला सोमवती अमावस्या आहे, त्यामुळे पाचवा श्रावण सोमवारचा उपास धरायचा की नाही संभ्रम हा सर्वांना आहे. मराठी पंचांगानुसार सोमवती अमावस्या तिथी 2 सप्टेंबरला पहाटे 5:21 3 सप्टेंबरला सकाळी 7:24 असणार. उदय तिथीनुसार 2 सप्टेंबरला पिटोरी अमावस्या असणार आहे. अशा स्थितीत पिटोरी अमावस्या पितरांसाठी विशेष मानली जाते. त्याशिवाय पिटोरी अमावस्या ही शुभ मानली जाते. शिवाय ही अमावस्या श्रावण अमावस्या असल्याने सोबत अमावस्या तिथी 3 सप्टेंबरला सकाळी 7:24 संपणार असल्याने या दिवशी श्रावण सोमवारचं व्रत म्हणजे उपवास धरायचा आहे. 5 श्रावण सोमवारचा दुर्मिळ योग 71 वर्षानंतर जुळून आलेला आहे. 2 सप्टेंबरला श्रावणी सोमवारी शिवामूठ सातू असणार आहे. पिटोरी अमावस्याला बैलपोळा सण साजरा करण्याची परंपरा आहे. श्रावण महिन्यातील बैलपोळा हा शेवटचा सण मानला जातो. त्यानंतर भाद्रपद महिन्यात लाडक्या गणरायाचे आगमन होते. या अमावस्याला पिठाचे सर्व पदार्थ नैवेद्य म्हणून केले जातात, याचमुळे याला पिटोरी अमावस्या असे म्हणतात. या दिवशी मातृदिन साजरा केला जातो. या दिवशी दुर्गा मातासह 64 देवीच्या मूर्ती पीठ मळून तयार केले जातात. घरातील मुलांना सुखसमृद्धीसाठी पिटोरी अमावस्याला उपास करतात. ज्या घरात गणरायाचे आगमन होते तिथे पिटोरी अमावस्या केली जाते. अनेक घरात भाताची खीर नैवेद्य दिला जातो. अमावस्येला पितृदोषापासून मुक्ती मिळते. 2 सप्टेंबरला शेवटचा 5वा सोमवार आलेला आहे आणि तो आपण उपवास धरायचा आहे, कारण त्या दिवशी सोमवती अमावस्या आहे. आणि 5वा उपवास करायचा, शंकराची पूजा करायची, आणि सातू हा आपला शिवामूठ आहे. तर पहा,